पुरवठा अधिकारी वर्षा लांडे यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांची अखेर बदली झाली आहे. त्यांना पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे. लांडगे यांच्या जागेवर अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाहीये. दरम्यान वर्षा लांडगे यांचा पदभार अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे देण्यात आलाय. लांडगे रोहयो वर्धा या उपजिल्हाधिकारी पदावरून सोलापूर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून 2021 रुजू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून चांगलीच कारकीर्द राहिली. 18 ऑक्टोबरला शासनाच्या आदेशानुसार त्यांची सेवा पुरवठा विभागाकडून मूळ महसूल आणि वन विभागाकडे वर्ग करण्यात आली. मिनाज मुल्ला उपजिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर जिल्हा पुणे येथे पदस्थापना देण्यात आली. आता संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात दौंड येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले. सबब मिनाज मुल्ला उपजिल्हाधिकारी हे उपविभागीय अधिकारी दौंड जिल्हा पुणे या पदावर कार्यरत राहतील. त्यामुळे उपजिल्हाधिकारी वर्षा लांडगे यांना पुरंदरच्या उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली.